रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बंदिस्त शेळी पालन या व्यवसायासाठी प्रोत्साहनपर असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आजही आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या ठिकाणी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी असलेल्या शेतकरी वर्गाने सभापती मधुकर दळवी यांच्याकडे बाजार स्वतंत्र बाजार असं निर्मिती करावी अशी मागणी केली. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री मधुकर दळवी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेळी पालन त्याचप्रमाणे शेळी विक्री केंद्र निर्माण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे शेळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अशी वेगळी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने हा आगळा वेगळा असा पायंडा निर्माण केलेला आहे. मी मधुकर दळवी रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती आहे. आज आमच्या हॉलमध्ये वरती जिल्ह्यातले सगळे तरुण आलेले आहेत. महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्रामार्फत इथं आज दिवसाभराचं प्रशिक्षण आहे आणि ते प्रशिक्षणात सुरुवात करत असताना बऱ्याच तरुणांनी असं सांगितलं की बाजार समितीमध्ये शेळ्या मेंढ्यांचा इथं बाजार असावा आणि जेणेकरून आम्हाला इथं खरेदी करता येतील. बकऱ्या ज्या आम्हाला पाळायच्या आहेत, मेंढ्या पाळायच्या आहेत, ते इथं खरेदी करता येतील. मी तात्काळ त्यांना शब्द दिला की आपण हे निश्चित सुरू करू आणि तुम्ही मागणीही द्या आम्हाला. आम्ही वरून जिथं जिथं बकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे त्या ठिकाणातून आम्ही त्या व्यावसायिकांना इथं बोलवू आणि तुम्ही इथून बकऱ्या खरेदी करू शकता. नमस्कार, मी धीरज शेळके, मुख्याधिकारी महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र. ग्रामीण भागातील तरुणांना काम मिळण्यासाठी किंवा सर्वसामान्य कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हा सक्षम बनण्यासाठी बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण भागातील युवकांना एक प्रेरणा मिळावी यासाठी बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणाचं आयोजन करतो. आणि आज आपल्या रत्नागिरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या प्रशिक्षणासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील युवक या ठिकाणी एकवटलेले आहेत. आणि या प्रशिक्षणादरम्यान काही युवकांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शेळी मेंढी पालन किंवा खरेदी विक्री संघ नसल्याची खंत व्यक्त केली. तर मी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महोदय सन्माननीय मधुकरजी दळवीसाहेब यांना विनंती केली असता की त्यांनी पण या ठिकाणी नक्कीच भविष्य काळामध्ये लवकरच या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रत्नागिरीमध्ये किंवा संपूर्ण जिल्ह्यामध्ये खरेदी विक्री संघाची स्थापना करून सर्व लोकांच्या अडचणी दूर करण्याचाही शब्द या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो.